जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, पीक कर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा विषय आणि याच पीक कर्जाचं सहजरित्या सुलभतेनं वितरण व्हावं, वाटप व्हावं यासाठी वेळोवेळी शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आणि याच्याच अंतर्गत आता शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणारी 1,60,000 रुपयापर्यंतची पीक कर्ज अगदी 1 रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवरती उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आणि याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की नाबार्डच्या माध्यमातून RBI बरोबर एक सामंजस्य करार करण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना KCCच्या अंतर्गत दिली जाणारी पीक कर्ज ही एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता EKCCच्या अंतर्गत अगदी 5 मिनिटांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याच्यासाठी RBIH आणि नाबार्डमध्ये एक सामंजस्य करार देखील पार पडला होता आणि याच अंतर्गत शेतकऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड आता EKCCच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याच्यासाठी 15 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम पार पडलेला होता. याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रयोगात्मक जे काही डेमो स्वरूपामध्ये 22 कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणारी 1,60,000 रुपयापर्यंतची पीक कर्ज ही मुद्रांक शुल्काशिवाय वितरित केली जातील, वाटप केली जातील अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती. आणि याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र देखील निर्गमित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता ही घोषणा झाल्यानंतर राजपत्र निर्गमित करण्यात आल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मुद्रांक शुल्काशिवाय ही पीक कर्ज उपलब्ध करून दिली जातील का, बँकांना अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत का, आदेश देण्यात येतील का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. शेतकऱ्यांना आता नवीन पीक कर्जाचं वाटप देखील केलं जात आहे, केलं जायला सुरुवात केली जात आहे. आणि या पार्श्वभूमीवरती बँकांना हे अशा प्रकारचे आदेश सूचना येणं देखील हे महत्त्वाचं होतं. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता राज्याचे सहनोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून सर्व बँकांना याच्या संदर्भातील सूचना आदेश देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयापर्यंतची पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना, नवीन पीक कर्ज देत असताना 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर, 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क जे द्यावं लागत होतं, याऐवजी आता फक्त 1 रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवरती ही नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावीत. आणि याची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्व बँकांना याच्या संदर्भातील हे निर्देश सूचना देण्यात आलेले आहेत. बँकांना या आदेश, बँकांना हे निर्देश प्राप्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना 500 रुपयाच्या मुद्रांक शुल्कची स्टॅम्प पेपरची मागणी न करता आता शेतकऱ्यांना ही पीक कर्ज उपलब्ध करून देत असताना 1 रुपयाच्या रेव्हेन्यू स्टॅम्पवरती, 1 रुपयाच्या तिकिटावरती ही पीक कर्ज उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं की 3 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज ही बिनव्याजी दिली जातात. याच्यामध्ये आता मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, EKCCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्जसुद्धा आता तात्काळ स्वरूपामध्ये दिली जाणार आहेत. याच्यामुळे पीक कर्ज उपलब्ध होण्याचा जो काही कालावधी होता तो कमी होईल आणि शेतकऱ्यांना जे इतर सहन भार सहन करावे लागत होते हे आर्थिक भारसुद्धा आता सहन करावे लागणार नाहीत. परंतु मित्रांनो, हे झाले प्रयत्न. परंतु एकंदरीत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकर पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात नाहीत. गेल्या 2-3 हंगामापासून शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जुनी पीक कर्ज भरलेली नाहीत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पुनर्गठन नवीन पीक कर्जही दिली जात नाहीत, अशा सर्व परिस्थिती राज्यामध्ये आहेत. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देताना सहजासहजी उपलब्ध करून दिली जात नाहीत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एजंटचा सोसळाट झालेला आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जरी हे शेतकऱ्यांना सुलभतेनं पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी बँकांच्या माध्यमातून याला काय प्रतिसाद दिला जातो, कशाप्रकारे पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.